चला या ठिकाणी आपण एका हे गणित समजून घेऊ, हे गणित समजून घेऊया। हा लक्ष्य सरकारांचं शेकडेवारी मधलं गणित आहे। काय तारीख आहे? सत्रह एक 2023। ओके, वार तर आपण शेकडे वारी मधलं एकच गणित समजून घ्यायचंय। समजून घ्या, बघूया। सोपं आहे। काय दिलंय गणितामध्ये? एका परीक्षेत शबाणाला 800 पैकी 736 गुण मिळाले। किती पैकी? 800 पैकी। समजून घ्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, पर्यावरण, परिसर अभ्यास वगैरे असे म्हणून झाले ते 800 मार्क। तिला पडले त्यातलं फक्त 736 आणि आपण टक्केवारी कशा काढतो? 100 शेकडा, शे, 100 शतक। तर मग आपलं काय करायचं? त्याची टक्केवारी काढायची। गुण करतो प्रत्येकाला परीक्षेमध्ये किती पास झाला, किती टक्के पडले, किती टक्के पडले, खुशी होती। तर आपण तसं मग या ठिकाणी काय नाही, आपण जनरल काय करून घेऊयात, आपण तसं गुण लिहून घ्या। गुण म्हणजे, गुण म्हणजे काय? एकूण गुण। ठीक आहे, एकूण गुण। एकूण गुण किती आहे? 800। तिला किती प्राप्त झाले? 736। आपलं काय करायचे? शेकडा काढायचं, म्हणजे टक्केवारी काढायची। ठीक आहे, आपला टक्केवारी काढायची। मग टक्केवारी काढायची आपल्याला, ती टक्केवारी माहिती नाही आपला, टक्केवारी काढायची। तर मग काय त्यासाठी काय साधं साधं काय? त्रिराशी, तिरकस गुणाकार, शब्द लक्ष ठेवा, तिरकस गुणाकार करायचं। मग आपण सोपे पद्धत आहे, एकदम सोपी, आयुष्य बरे येणार आहे। मग या ठिकाणी परीक्षेत एकूण गुण किती आहे? 800 पैकी। ठीक आहे, 800 पैकी किती मिळाले शबानाला? 736 गुण। ठीक आहे, 800 पैकी मिळाले तिला 736 गुण। ठीक आहे, किती मिळाले? 836 गुण। ओके, तर 100 पैकी किती, ठीक आहे, किती गुण, किती किंवा काय? मी फक्त लिहिले, आपण त्रिराशी करत असतो म्हणजेच काय? सरळ 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 साधं जर करायचं झालं सोपं एकदम, मग 800 पैकी 736 तर हा, तर 100 पैकी किती? ओके, मग या ठिकाणी तिरकस म्हणजे काय करायचंय? तिरकस गुणाकार करायचं, तिरकस गुणाकार करायचा। रितेशसाठी चाललंय का असे? काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं। म्हणजे काय करायचंय? याने याला गुणायचं, हे भागीला ठेवून द्यायचं। मग काय आहे? 736। ठीक आहे, हे बघे, 736 गुणिला 100 भागीला 800 म्हणजे काय केलंय आपण? याचा याचा गुणाकार केलाय। 100 गुणिला 736 घ्या किंवा 736 गुणिला 100 घ्या, काही घेतला तरी गुणाकार एकच आहे ना। केला गुणाकार, मग याचा याचा गुणाकार झाला। गुणाकार स्वरूपात आपण मानून टाकूया, त्या ठिकाणी 736 ला 100 जर गुणलं तर मग केलं झालं, गुणलंय समजा, आपण असं मानलं, ठेवून दिले, गुणाकार आला आपलं, भागीले किती? पुन्हा कापाकापी करायची आपली, है ना, कापाकापी करून टाकूयात आपण। शून्य कापलं शून्य, शून्य कापलं शून्य, इथं उरले 8, 8 उरले, भाग देऊन टाकायचा 8 × 1 8, 8 किती? 72। किती उरले? 1 उरला इथं, 8 × 2 = 16 कम्प्लीटली डायरेक्टली संख्या आलेली 92 आले। म्हणजे या ठिकाणी शबनाला किती गुण मिळालेले आहेत? 92% मिळालेले आहेत, लक्षात ठेवा, 92% शबनाला मिळालेले गुण जे आहे ते किती आहे? 92% आहे। या प्रकारे करायचे, असे अनेक गणित येतात, तिरकस गुणाकार करून टाकायचे। ठीक आहे, समजलं? एवढं गणित लिहून घ्या, करा, दुसरं गणित देतो एक।